नमस्कार मित्रांनो, परत एक प्लेन स्केलचं उदाहरण तुम्हाला समजावून सांगतोय की त्याच्यामध्ये आता आपण मागं सेंटीमीटर, मिलीमीटर किंवा सेंटीमीटर, डेसीमीटर आणि नंतर मीटर आणि डेसीमीटर अशा प्रकारच्या दोन स्केल पाहिल्या. तिसरं एक उदाहरण आणखीन एक घेतोय प्लेन स्केलचं की ज्याच्यामध्ये इंचेस आणि फूट असा उल्लेख आहे. तर आता याच्यामध्ये दिलेलं आहे कन्स्ट्रक्ट ए स्केल ऑफ 1.5 इंचेस इज इक्वल टू 1 फूट टू शो इंचेस अँड लॉंग इनफ टू मेजर अप टू 4 फीट. म्हणजे 4 फुटापर्यंत ते असली पाहिजे आणि इथे त्यांनी तो जो रेशो दिलेला आहे तो 1.5 इंच बरोबर 1 फूट अशा प्रकारचा रेशो या ठिकाणी दिलेला आहे. आता आपण पुढे काय करायचं, तर पुढे आपलं नेहमीप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं आहे की 1.5 इंच बरोबर 1 फूट म्हणजे 1.5 इंच बरोबर 1.5 याप्रमाणे घेतलाय आणि बरोबर 1 फूट म्हणजे झाले 6 इंच बरोबर 4 फीट. आता लेंथ ऑफ द स्केल काय असेल, तर 6 इंच. मग आता आपण काय करणार पुढे, ड्रॉ अ लाईन ऑफ 6 इंचेस म्हणजे 6 इंचाची आपण स्केल तयार करणार आणि याच्यावर या 6 इंचाचं 1.5 इंच अंतर डिवायडर मध्ये घेऊन किंवा कंपास मध्ये घेऊन आपण या रेषेचे 6 भाग करणार, 1, 2, 3, 4 भाग, 4 भाग करणार कारण 4 फूट पर्यंत आपल्याला मोजायचं आहे. मग आता असे 4 भाग केले कारण इथे लिहिलंच आहे आपण 6 इंच बरोबर 4 फीट आणि 4 फूट म्हणजे आता याच्यामध्ये 1.5 इंचाचा 1 फूट. मग याप्रमाणे 1.5 इंच घेऊन याचे आपण 4 भाग केले. आता हे 4 भाग केल्यानंतर आता याचं पुढेच काय आपलं की याच्यामध्ये या पहिल्या भागामध्ये आता मी मगाशी जसं म्हटलं की तिथे आपण डेसीमीटर, सेंटीमीटर किंवा मिलीमीटर वगैरे हे जे होतं त्याच्यामध्ये 10-10 भाग केले. आता इथे 1 फूट हा म्हणजे काय होतो, 12 इंचाचा होतो. तर त्यामुळे इथे आपल्याला एवढ्या अंतराचे 12 समान भाग करावे लागतील. मग ते परत आपल्या एक लघुकोनामध्ये रेषा काढून घ्यायची आणि अंदाजे अंतर घेऊन या रेषेवर 12 भाग करायचे आणि नंतर तिथून एक रेषा तिरपी जोडून द्यायची इथे शेवटच्या या 0 पॉइंटला आणि नंतर तिला समांतर अशा रेषा काढत जायच्या म्हणजे जेणेकरून याचे 12 भाग होतील. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला ही इंच आणि फुटातली सुद्धा स्केल या ठिकाणी तयार करता येते. आता याच्यावर तुम्हाला काही अंतर तुम्हाला समजा शो करायला सांगितलं त्यांनी किंवा 2 फूट 4 इंच. मग आता 2 फूट कोणते झाले, हे झाले 2 फूट इथून इथपर्यंत आणि 4 इंच म्हणजे 1, 2, 3 आणि 4 म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे इथे डायमेन्शन लाईन काढणार आणि इथे आपण 2 फूट 4 इंच असं अंतर शो करणार. तर आता 2 फूट 4 इंच लिहिण्यासाठी काय होईल की 2 फूट जे आहे लिहिलेलं त्याच्यावरती एक असा एरो वरती आणि नंतर इंचाचं ठिकाणी जिथे असेल म्हणजे 2 फूट 4 तर 4 वर 2 एरो अशा पद्धतीने लिहिल्या जाते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ते डायमेन्शन शो करता येते. तर हे पण एक उदाहरण तुम्ही निश्चित अभ्यासून ठेवावं की जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला प्लेन स्केल मधलं एक मीटर डेसीमीटर किंवा मीटर सेंटीमीटर असं उदाहरण जर आलं तर मागच्या 2 उदाहरणाप्रमाणे तुम्हाला स्केल काढता येईल आणि इंच आणि फुटामध्ये जर स्केल तयार करायची झाली तर ती या पद्धतीने तुम्हाला तयार करता येईल. तर मला वाटतं इथे या ठिकाणी आपण प्लेन स्केलच्या बाबतीमध्ये थांबूया आणि नंतर आता पुढचं उदाहरण मी पुढच्या याच्यामध्ये घेणार आहे ते डायगोनल स्केलचं घेणार आहे. तर चला मित्रांनो, धन्यवाद, या ठिकाणी मी थांबतोय.